नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत शाळेची नोंदणी करण्यासाठी आपल्याला त्या जागी फोटो किंवा फोटो PDF अपलोड करायची आहे, आणि या PDF अपलोड जे आपण करत आहोत त्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स येत आहे. ही जी समस्या आहे मला स्वतःला आली होती. मग नंतर याचा एक उपाय असा आहे की ज्या वेळेस आपण फोटोची PDF बनवतो ते PDF आपण कोणत्याही ॲपमधून, म्हणजेच कोणताही जे ॲप असते मोबाईलचा त्यामधून आपण PDF बनवतो आणि त्याची 2 MB ॲप आपण रिसाईज करतो त्याला. नंतर मी याच प्रकारे अपलोड करण्यासाठी पहिले कोणत्याही ॲपद्वारे एक मी फोटो जे आहे 2 MB आतमध्ये रिसाईज केली आणि अपलोड केली. नंतर ते पुन्हा पुन्हा तिथे मेसेज येत होता की प्लीज अपलोड PDF ओनली असा पुन्हा पुन्हा तेच मेसेज येत होता. ॲक्च्युली ते PDFच होती. नंतर एक त्याचा असा पर्याय आहे की आता मी तुम्हाला या जागी प्रॅक्टिकल करून दाखवणार आहो की आता हे विद्यार्थी मंत्रिमंडळ बालसंसद स्थापन करून हा माझा मुद्दा क्रमांक 2 सुरू आहे. आता इथे मी PDF जर कोणत्याही ॲपमधून रिसाईज करून अपलोड केली तर ते घेणार नाही. तिथे म्हणजे आपल्या PC किंवा मोबाईलमधून पण आपण अपलोड करू शकतो. तर या जागी चूज प्रोफाईल ज्यावेळेस मी करतो तर आपल्याला गुगल ड्राईव्हच्या अपलोड करण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले 2 टॅब ओपन करायचे आहे. ते तुमच्या कम्प्युटरवर असो किंवा तुमच्या मोबाईलमध्ये असो. आता हा जे टॅब आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत त्याचा जे होमपेज आहे ते ज्या जागी आपल्याला PDF अपलोड करून त्याबद्दल जे आहे एक इन शॉर्टमध्ये वर्णन करायचे आहे. आता माझा दुसरा जे टॅब आहे गुगलमधून I Love PDF म्हणून गुगलमध्ये जाऊन आपण या जागी I Love PDF मी सर्च केलं आहे. आता सुरुवातीला तुम्हाला जे दिसणार याचा होमपेज जे आहे, म्हणजे याच्या हा जे इंटरफेस दिसणार आहे तुम्हाला, इथे टच करून I Love PDF वर टच करून हा जे ऑप्शन आहे खाली तुम्हाला दिसणार आहे. बऱ्याचपैकी तुम्हाला ऑप्शन दिसणार, त्या जागी तुम्हाला JPG to PDF या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता माझा जे आहे पुढचा जे टप्पा आहे मुद्दा क्रमांक 2 विद्यार्थी मंत्रिमंडळ म्हणजे शालेय मंत्रिमंडळ बालसंसद या जागी सिलेक्ट JPG इमेज करायचं आहे. नंतर त्या फोटोला आपल्याला टच करायचा आहे, ते सिलेक्ट केल्यानंतर डन करायचं आहे आणि कन्वर्ट टू PDF असा एक ऑप्शन येईल आणि हे आपली झाली PDF कन्वर्ट. म्हणजे ऑनलाईन आपण जर त्या इमेजला त्या फोटोला कन्वर्ट केले तरच ते घेणार आहे, नाहीतर आपण कोणत्याही ॲपद्वारे जर घेतली तर मला तरी ते समस्या आली होती. म्हणून एक सोपा उपाय असाच आहे, डाउनलोड PDFवर क्लिक करायचं आहे. डाउनलोड झाल्यानंतर आपली जे इमेज आहे आता PDFमध्ये कन्वर्ट झालेली आहे. आता ही जे PDF आहे आता दुसऱ्या टॅबवर आपल्या म्हणजे मेन जे टॅब आहे त्याच्यावर जाऊन सिलेक्ट PDF मीडिया पिकर आणि नंतर आता बघा हे गुगल ड्राईव्हच्या सेक्शनमध्ये माझा हे आलेला आहे. गुगल ड्राईव्हमध्ये ते सेव्ह झालेली आहे माझी ती PDF. त्याची साईज झालेली 106 KB, म्हणजेच ते 5 MB एक इमेज होती किंवा 3 MB होती. आपल्याला जे मर्यादा आहे ते फक्त 2 MB आहे. या जागी मी टच करणार. आता या जागी ही जे PDF आहे अपलोड झालेली आहे आमच्या शाळेतील विद्यार्थी मंत्रिमंडळ जे होता बालसंसद जे स्थापन आम्ही केली होती त्याची जे PDF आहे या जागी अपलोड केलेली आहे आणि मी ऑनलाईनच रिसाईज केली आणि त्याच जागी PDF जे आहे गुगल ड्राईव्हमधून मी अपलोड केली. आता या जागी 1000 अक्षरात आपल्याला याचं वर्णन करायचं आहे, थोडक्यात 2-3 जे आहे ओळीत. आणि मला सुरुवातीला ही प्रॉब्लेम आली होती की अपलोड PDF फाईल ओनली असा पुन्हा मेसेज येत होता आणि या समस्येचं समाधान म्हणून जे आहे मी विचारणा केली तर डायरेक्ट ऑनलाईन I Love PDF म्हणजे कोणत्याही ॲपद्वारे ज्यावेळेस मी PDF अपलोड करत होतो तर त्या जागी घेत नव्हता. म्हणून मी हा व्हिडिओ बनविला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर जरूर करा आणि आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. ओके.